आणि यानंतर वळूयात पुढच्या बातमीकडे. नागपूरमध्ये ओबीसी महासंघाचं आंदोलन सुरू आहे. अध्यक्ष बबनराव तायवाडे तिथे सध्या बोलत आहेत, थेट जाऊयात. सर्वोच्च न्यायालयामध्ये ते टिकलं नाही आणि म्हणून आता सुरुवातीला येताना मागणी वेगळी आणि काही दिवसांनी मग त्यांनी मागणी घेतली की सर सकट कुठल्याही प्रकारचे कागदपत्र न पाहता सर महाराष्ट्रातील सर्व मराठ्यांना कुटुंबांचे प्रमाणपत्र देण्यात यावे. आमचा सुरुवातीला यांना विरोध नाही. आजही मी जाहीरपणे सांगतो की सर्व मराठा समाजाच्या नेत्यांनी महाराष्ट्रातल्या स्वतंत्रपणे आरक्षण मागावं. 50% आतमध्ये नाही, ओबीसीच्या कोट्यातून नाही, या महाराष्ट्रातला ओबीसी मराठ्यांसोबत उभा राहील, बिलकुल उभा राहील. त्यांना आरक्षण भेटलंच पाहिजे. पण आधीच्या 60% ओबीसीच्या लोकांना फक्त 27% आरक्षण. अरे आरक्षण म्हणजे प्रतिनिधित्व आहे, हे काही भीक नाही आहे. आणि या 27% आम्हाला 100% प्रतिनिधित्व नाही आहे, तुटपूर्ण 50% प्रतिनिधित्व सध्या आम्हाला मिळत आहे. आणि त्याच्यातही आमचा मोठा भाऊ एवढ्या मोठ्या प्रमाणात असलेला तो जर आला तर आम्हाला काही मिळेल. आणि म्हणून स्वतंत्र आरक्षण मागावं. आणि याकरिता मी नेहमी सांगत असतो की जर केंद्र सरकारने नाही घटनेमध्ये नाही सर्वोच्च न्यायालयाने जी 50% अट घातलेली आहे ती अट जर केंद्र सरकारने रद्द केली तर नक्कीच सर्व राज्य सरकार त्या त्या राज्यामध्ये असलेल्या सर्व मागास समाजाला आरक्षण देऊ शकते आणि सर्व समाजाला न्याय देऊ शकते. ही भूमिका का घेत नाही? ही भूमिका घ्यावी. काल इथे आमच्या राज्याचे उपमुख्यमंत्री आले तेव्हा सुद्धा मी त्यांना म्हटलंय साहेब आपण शिफारस करा केंद्राकडे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.